येथे आम्हाला एक आकृती दिलेली आहे ज्यामध्ये काही त्रिकोण दिसत आहेत एक डावीकडे आहे एक उजीकडे आहे आणि एक सर्वात मोठा त्रिकोण आहे येथे आम्हाला काही कोणांची सुद्धा दिलेली आहेत येथे आहे एकतीस अंश येथे आहे पन्नास अंश आणि येथे आहे चौसष्ट अंश आणि काही मापे मापेसुद्धा दिलेली नाही जसे की हा कोण हा कोण आणि हा कोण काय तुम्ही या कोणाचे माप काढू शकता का मला असं वाटते तुम्ही या व्हिडिओला थांबवा आणि या कोणाचे माप तुम्ही स्वतः काढण्याचा प्रयत्न करा आणि पुन्हा परत या चला तर आपण हे उदाहरण सोबत सोडूया येथे या, ये या कोणाचे माप काढायचे आहे त्याकरता मला अधिक माहिती दिलेली दिसत नाही तर मी काय करू शकतो मी या कोणाचे मापसुद्धा काढू शकत नाही आणि जर मी या कोणाकडे लक्ष दिले तर येथे हा एक त्रिकोण आहे याला मी निळ्या रंगाने दर्शवतो यामध्ये आम्हाला अगोदरच दोन कोणांची मापे दिलेली आहे एक आहे पन्नास अंश आणि दुसरा आहे चौसष्ट अंश हा जो तिसरा कोण आहे याला आम्ही काढू शकतो याला जर मी यक्स असे घेतले येथे आम्हाला माहीत आहे कोणत्याही त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते चला तर याचाच उपयोग करून हे एकची किंमत काढूया आपल्याला मिळेल यक्स अंश अधिक पन्नास अंश अधिक चौसष्ट अंश बरोबर एकशे ऐंशी अंश आणि हे बरोबर असेल यक्स अधिक पन्नास अंश अधिक चौसष्ट अंश हे बरोबर आहे एकशे चौदा अंशाच्या आणि बरोबर आहे एकशे ऐंशी अंश येथे दोन्ही बाजूतून एकशे चौदा अंश जर वजा केल्यास एक्स बरोबर आहे एकशे ऐंशी अंश वजा एकशे चौदा अंश एक्स बरोबर एकशे ऐंशी अंश वजा चौसष्ट अंश हे बरोबर आहे सहासष्ट अंश जे येथे आम्हाला एक्स ची किंमत मिळालेली आहे ते मी येथे लिहितो सहासष्ट अंश तर आता आम्ही या कोणाचे माप सुद्धा काढू शकतो आणि या कोणाचे माप वाय घेतो तुम्ही येथे लक्ष दिले तर यक्स आणि वाय हे एकमेकांची रेषीय जोडीतील कोण आहेत किंवा पूरक कोण आहेत त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते दुसऱ्या पद्धतीने बघितले तर यक्स आणि वाय मिळून एक सरळ कोण बनतो या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला दाखविता येतो येथे तुम्ही लक्ष दिले तर या दोन्ही कोणांच्या मिळून बनतो एक सरळ कोण तर यक्स आणि वाय हे एकशे ऐंशी अंश आहेत एकतर पूरक कोणाने किंवा सरळ कोणाने यक्स अधिक वाय हे बरोबर आहे एकशे ऐंशी अंशाच्या येथे मी लिहितो यक्स अधिक वाय बरोबर एकशे ऐंशी अंश येथे एकचे माप तर अगोदरच काढलेले आहे ते आहे सहासष्ट अंश म्हणजेच सहासष्ट अंश अधिक वाय हे बरोबर आहे एकशे ऐंशी अंश दोन्ही बाजूतून सहासष्ट अंश वजा केल्यास इथे मिळेल वाय बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सहासष्ट अंश येथे वाय बरोबर एकशे ऐंशी अंश वजा सहासष्ट अंश हे बरोबर आहे एकशे चौदा अंश म्हणजेच इथे मी लिहितो वाय बरोबर एकशे चौदा अंश येथे वायचे माप तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो पन्नास अंश अधिक चौसष्ट अंश बरोबर आहे एकशे चौदा अंश येथे वायचे माप तर वेगळ्या पद्धतीने सुद्धा काढू शकतो एकशे चौदा अंश ही बेरीज आहे पन्नास अंश अधिक चौसष्ट अंशाच्या येथे या आकृतीला मी पुन्हा काढतो येथे हा जो त्रिकोण आहे हा डावीकडील त्रिकोण आहे येथे हा जो कोण आहे हा कोण आणि हा कोण या दोन कोणांच्या मापांची बेरीज आहे या कोणा एवढी याला मी म्हटलेलं आहे कोण वाय याला मी नाव देतो कोण ए आणि याला नाव देतो कोण बी तर तुम्ही येथे जर लक्ष दिले तर या त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज आहे एकशे ऐंशी अंश म्हणजेच हा कोण हा कोण आणि हा कोण यांच्या मिळून बेरीज होईल एकशे ऐंशी अंश म्हणजेच या कोणाचे माप आम्हाला मिळेल एकशे ऐंशी अंश वजा ए वजा बी येथे हा जो पांढरा कोण आहे आणि हा वाय कोण आहे जो हिरव्या रंगाने दर्शवलेला आहे यांच्या मिळून सुद्धा एकशे ऐंशी अंश मिळतो या विषयी तर आम्ही अगोदर बोललेलोच आहो मी येथे लिहितो एकशे ऐंशी वजा ए वजा बी अधिक वाय बरोबर आहे एकशे ऐंशी अंश कारण हा कोण आणि हा कोण यांची बेरीज आहे एकशे ऐंशी अंश सरळ कोणाने किंवा पूरक कोणाने येथे दोन्ही बाजूतून एकशे ऐंशी अंश वजा केल्यास म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिळेल वजा ए वजा बी अधिक वाय बरोबर शून्य आणि हे बरोबर असेल ए आणि बी जर दोन्ही बाजूच मिळवल्यास दो आपल्याला मिळेल वाय बरोबर ए अधिक बी आणि याविषयी मी हेच तर सांगत आहे हा जो कोण आहे वाय हा बरोबर आहे ए अधिक वाय चा कोण हा, हा बरोबर असेल आंतर कोण ए अधिक आंतर कोण बी यांच्या बेरचे एवढा जो आम्हाला येथे मिळालेला आहे येथे जो आम्हाला मिळालेला आहे पन्नास अंश अधिक चौसष्ट अंश म्हणजेच बरोबर आहे एकशे चौदा अंश याला आम्ही म्हणतो कोण ए आणि कोण बी हे कोण वाय चे दुरस्त अंतर कोण आहेत हा जो वाय बरोबर असतो ए आणि बी च्या दुरस्त अंतर कोणाच्या बिरजे एवढा तर वाय बरोबर आहे ए अधिक बी कोणत्याही पद्धतीने पाहिले तर वाय आम्ही काढू शकतो आता तुमचे लक्ष गेले असेल या कोणाकडे हा कोण आम्ही काढू शकतो या कोणाला नाव देतो कोन झेड हा जो उजीकडील त्रिकोण आहे या कोणांच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज जर केली तर ती मिळते एकशे ऐंशी अंश तर हा एकतीस अंश अगोदरच दिलेला आहे आणि हा वाय म्हणजेच एकशे चौदा अंश आताच आम्ही काढलेला आहे आणि झेड आम्हाला आता मिळणार आहे तर येथे मी लिहितो झेड अधिक एकशे चौदा अंश अधिक एकतीस अंश बरोबर आहे एकशे ऐंशी अंश झेड अधिक एकशे चौदा अंश अधिक एकतीस अंश हे बरोबर आहे एकशे पंचेचाळीस अंश आणि बरोबर होईल एकशे ऐंशी अंश येथे दोन्ही बाजूतून एकशे पंचेचाळीस अंश वजा केल्यास इथे आम्हाला मिळेल झेड बरोबर एकशे ऐंशी अंश वजा एकशे पंचेचाळीस अंश झेड बरोबर असेल पस्तीस अंश तर झेड सुद्धा आम्हाला मिळालेला आहे आणि या कोणाचे माप आहे पस्तीस अंश